किताब देण्यात आला होता. आता युनिटी पाहायला मिळते, एकत्रित काम करण्याचं ध्येय आहे या खेळाडूंचं आणि वेळेचं बंधन असं लक्षात घ्या. म्हणतात ना की एकत्रित आल्यानंतर सुरुवात होते, सोबत राहिल्यानंतर तुम्ही चांगल्या कार्याला तर सुरुवात करतायत, आणि म्हणूनच एकत्रित काम या ठिकाणी तुम्हाला करावा लागेल या मॅच करता. चार षटकांचा मॅच असताना भावेश पुणेकर स्ट्राईक इन कडे, नॉन स्ट्राईक इन कडे आम्ही दुधनाथ, परंतु मला जो टॉस जिंकल्यानंतर निर्णय घेतलाय तो निर्णय चुकीचा वाटतोय थोडासा फिल्डिंग करणाऱ्या सेजल वॉरियर्स या टीमचा. भावेश पुणेकर, अमित यादव तयार, आमचे स्कोरर विजय कांबळे तयार, भीम पाल या नावाने सुद्धा ते प्रसिद्ध आहेत, आणि चांगले स्कोरर एवढेच काम धंदा सांभाळूनच गुण लेखनाचं काम ते करत असतात, त्याबद्दल त्यांच्यावर आम्हाला प्राऊड फील होत असतं. चांगला लेखक त्यांचा. गेम इज ऑन, मेगा फायनलचा मॅच, पहिला बॉल टाकण्याच्या तयारीमध्ये गोलंदाज रियाज शेख. 3-2-1 पुढे ओन कळून काढल्या जाते या पहिल्याच बॉलला. चेंडू शॉट मिडविकेट क्षेत्रामध्ये, एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली, तिसरी धाव घेण्याची हुलकावणी होती भावेश पुणेकर याची, आणि दोन धावा होतात सहज पूर्ण. मागचा जो मॅच होता ॲलिमिनेटर राऊंडचा, त्या ॲलिमिनेटर राऊंडच्या पहिल्याच बॉलवर भावेश पुणेकर हा बाद झाला होता, त्याच्यानंतर आता तो दोन धाव पूर्ण करतोय, म्हणजेच त्याला ठाऊक आहे हा मॅच किती महत्वाचा आहे. एक तर चॅम्पियन बनायचं आहे ॲडव्हेंचर प्रीमियर लीगचं आणि तिसरं पर्व गाजवायचं आहे. ऑफ टमर शफल झाला, चेंडू हवेत आहे, झेल होण्याची शक्यता, विकेटचं पतन लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला, पहिला धक्का, एक गडी बाद, धाव संख्या 2 गॉन. विस्फोटक खेळाडू आणि नायगाव पूर्वपट्टीमधील बाहुबली आहे, याच मैदानावर त्यांचे रेकॉर्ड्स आहे, लांबलचक षटकार जो रेकॉर्ड्स अजूनपर्यंत कुठल्याच खेळाडूने तोडला नाही, जो बनवलाय जुगल पाटील या खेळाडूने. जुगल तयार, गोलंदाजच्या मार्गावर गोलंदाज रियाज शेख, ओ सबमरीन डिलिव्हरी, पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय आणि थेट यष्टीरक्षकाच्या पाठीमागे जाऊन तो विसावतोय. MS धोनी त्यांच्या अंदाजामध्ये यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. प्रवीण म्हात्रे चांगले खेळाडू आहेत, क्वचितच क्रिकेटच्या मॅचेसमध्ये उतरत आहेत, पण उतरल्यानंतर चांगली कामगिरी करत आहेत. पुन्हा एकदा बीट केलं जाते, ऑफ ब्रेक पद्धतीचा चंडू टाकलाय रियाज शेखने या मेगा फायनलच्या मॅच मध्ये, त्याची चांगली कामगिरी, संघ मला खुश होतात त्याच्या या कामगिरीवर. संतोष भांडवळकर मात्र त्यांच्या खेम्यामधून ते बाहेर आलेत. धावसंख्या 10 फळकर आहे ती, 2 धावा 4 बॉलची समाप्ती. पुढचा बॉल पायावर आदळलाय, जुगल जुगल जुगल, याला रियाज शेखच्या पडणाऱ्या चेंडूने केलंय पागल, कारण चेंडूचा मारा टिचून होतोय, चांगला मारा होतोय. ब्रेक केलं जातं या चेंडूला, लगातारचे 4 चेंडू हे डॉट गेलेत, म्हणजेच आत्मविश्वास जमा केलाय गोलंदाज रियाज शेखने. टिचून मारा होतोय, टोचणारी गोलंदाजी गोलंदाज रियाज शेख करतोय. फुल टॉस बॉल, म्हणूनच म्हटलं जातं ना किला जर टोचत असेल तर त्याला ठोकलेलाच बरा, इथे ठोकलंय या चेंडूला, मिळत आहेत 6+1 नो बॉल नाही आहे, 6 रन्स. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धावा लागल्या जात आहेत, त्या 8 धावा. थोडासा पडल्यानंतर खाली राहणारा चेंडू होता आणि त्याच चेंडूला फूल करण्याचा इरादा होता.
बघितलं तर खाली राहणारा चंडू होता, पुन्हा एकदा चर्चा होतोय. सुरुवातीला इशारा केला होता पंचाने आणि आता दोन्ही पंच आमने सामने त्या ठिकाणी चर्चा करत आहेत, कारण कुठल्याही टीमचं नुकसान नको हेच लक्ष असेल आमच्या या दोन पंचांचं. नो बॉल नाही आहे, म्हणजेच इथे षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा मिळत आहेत बॅटरला, या संघाला. पहिलं षटक संपलंय, निर्वे 11 निर्वे चॅम्पियन टीमची संघ धावसंख्या आहे ती 8 धावा. अक्षय गोलंदाजी मार्गावर, अक्षय काळे समोर डावखुऱ्या हाताचा बॅटर सज्ज झालाय. अमित यादव सरळ बॅटचा वापर केला, मिडऑफ मध्ये शतरक्षक फंबल होतोय, त्याचाच फायदा उचलला गेलाय. दुसरी धावे करता बॅटर धावत आहेत, या 2 धावा होत आहेत पूर्ण. 2 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या पुढे सरकली, धाव फळकावर धावा लागल्या जात आहेत त्या 10 धावा. आज स्वप्न पाहिलंय या दोन्ही टीमने अंतिम विजेते पदाचं, आणि हे स्वप्न पाहिलं ते स्वप्न पूर्ण करायचं आहे त्यांना. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळायचं होतं, काय चांगली जबरदस्त विकेट किपिंग, 10 द्यावे लागेल त्यांच्या या यष्टी रक्षकाच्या भूमिकेला. धावसंख्या स्थिर, धावसंख्या आहे ती 10, चंडू डॉक्टर चालत या षटकामध्ये 2. अक्षय काळे तयार, होस्टेड टू द बॉलर. अक्षय काळे थोडेसे चुकत आहेत, त्याचा फायदा उचलला गेलाय. एक धाव पूर्ण, दुसरी धाव धोक्याची घंटा वाजू शकेल, परंतु तसं काही घडत नाही. डिरेक्ट हिट केला होता, सुरक्षितरित्या आपल्या क्रीज मध्ये बॅटर पोहोचत आहेत. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली आता 12 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. मेगा फायनलचा मॅच सुरू आहे आणि इथे धावा सध्या मिळत नाही बॅटिंग करणाऱ्या टीमला. अमित यादव छोटा पॅक बडा धमाका करेल काय, पाहूया काय करतोय. पुढे उन खेळायचं होतं, बॅटचं एश लागलंय, विकेटचं झालंय पतन, विकेट नंबर 2, दुसरा धक्का, 2 गडी बाद, धावसंख्या 12, निर्वे 11, निर्वे चॅम्पियन टीमची ही धावसंख्या फार कमी आहे. एक छोटस ब्रेक घेऊया, ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. फळकर आहे ती फक्त आणि फक्त 12 धावा. सतत राखलाय गोलंदाजाने, कारण मागचा मॅच जो जिंकलाय तो मॅच त्यांना आत्मविश्वास मिळवून देणारा मॅच ठरलाय. त्यामुळेच इथे चांगली गोलंदाजी होतोय. पुढचा बॉल स्ट्रेट टू द बॉलर, चंडूला कळून काढला जातोय मिड ऑन आणि मिड ऑफ याच्या मधोमध. 2 धावा पूर्ण होत आहेत, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय का बघूया. स्ट्राईक सचिन पाल याच्याकडे होते आणि सचिन पाल 2 धावा इथे पूर्ण करतोय. 2 धावांनिशी धावसंख्या पुढे सरकली, धाव फळकावर धावा लागल्या जात आहेत, 14 धावा. 14 स्कोर इज 14. प्रेक्षक एन्जॉय करतात या स्पर्धेला. पुढचा बॉल सचिन पाल याने डिक्लेरेशन झोन मध्ये हा चंडूला वळवलं, एकच धाव मिळेल. एका धाव्याच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली 15 चंडू डॉक्टर झालेत या षटकामध्ये ते 6, म्हणजे षटकाची झाली समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा आहेत निर्वी 11 निर्वी चॅम्पियन टीमच्या. 2 गडी बाद, 15-15 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. कोण या स्पर्धेचा चॅम्पियन पद पटकावेल? पहिल्या वर्षामध्ये जर आपण बघितलं तर पहिल्या वर्षामध्ये आपण बघणार आहोत, माहिती मिळेलच आम्हाला की चॅम्पियन कोण ठरलं होतं. मागच्या वर्षी निर्वे 11 या संघ हा संघ चॅम्पियन ठरला होता. आणि आता स्ट्राईक इन कडेला जुगाय, जुगल डेंजरस बॅटर. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15 झाली आहे, 15 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट.
आता मात्र शॉन पथक यांचा बाबर इथे पाहायला मिळतो आहे. फुल टॉस बॉल, नो बॉलचा इशारा, चेंडू हा बेता आहे. एक धाव पूर्ण केले मिड ऑफ मध्ये शतरक्षक येईपर्यंत बॅटर दोन धावा सहजतेने पूर्ण करत आहेत. 2+1 मिळतील तीन धाबा. तीन धाबाच्या सहाय्याने धावसंख्या 18. मोलाची धावसंख्या आहे या वेळेला बॅटिंग करणाऱ्या टीम करता. त्यांना ज्या धावा मिळत आहेत त्यांचा फायदा इथे होईल काय? चुगल तयार, बडा पॅक, बडा धमाका. ओहो, इंजिन मोठा आहे आणि एव्हरेज सुद्धा चांगला देत आहे. मिळत आहे 6 धावा, षटकार. बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफळकावर लागले जाते ते 24 धावा. बडा पॅक, बडा धमाका. उंचीचा फायदा झाला आहे, ताकदीचा वापर करतोय, ताकदवर फटके त्याच्या बॅटमधून येत असत आहेत. झुगल खरोखरच आमच्या लाडक्या प्रेक्षकांना पागल करत आहेत. त्यांची ही बॅटिंग मनमुरादपणे ते बॅटिंग करत असत. मोठा फटका, कडक कडक कडक, बेधडक. 6 धावा, षटकार. सफर सफल करतोय बॅटर. धावसंख्या पोहोचली जाते 30. दोन गडे बाद 30 धाबा. आता वरसडपणा दाखवलाय नेरवी 11 या टीमने आणि त्यांचे सर्व जे खेळाडू होते ते त्यांच्या पॅवेलियनमधून बाहेर पडत आहेत, त्यांच्या स्टँडमधून बाहेर पडत आहेत. उत्सुकता आहे जास्तीत जास्त धाबा कशा बनवल्या जातील. झुगल याच्या बॅटमधून 3 षटकार आलेत. लगातार 2 बॉलमध्ये 2 षटकार तो ठोकतोय. काय तिसरा ठोकला जाईल काय विरेश याच्या गोलंदाजीवर? पुढचा बॉल कोळवट्यापर्यंत चेंडू होता, खोदून काढलाय या चेंडूला. एक धाव पूर्ण केली, दुसरे धावे करता तो धावतोय. दोन धाबाच्या मदतीनं संघाची धावसंख्या 2 गडी बाद 32 धाबा. 2.3 बॉलचा खेळ संपलाय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 32 धाबा. पूर्णतः ताकद लावलाय. हा चेंडू थोडासा बाहेर वळणारा होता, हा चेंडूला छेडलं होतं, शॉर्ट स्कोर लेग मध्ये चेंडू गेला. दोन धाबा रोखला जाऊ शकत नाही. प्रवीण म्हात्रे तिथे फिल्डिंग करत आहेत. दोन धाबांच्या मदतीनं धावसंख्या 34, 2 गडी बाद. 4 बॉलमध्ये इथे धावांची लयलूट केली आहे. एकतर नो बॉलचा इशारा आला होता, त्याच्याने सुद्धा धावपळक वाढली होती आणि तदनंतर आता आत्मविश्वास नावाचा मित्र जवळ घेतलाय बॅटर जुगल पाटीलने. आता तो कामी आलाय. पुढचा बॉल, ओ वजन, या ठिकाणी वजनदार फटका खेळायचा होता परंतु इथे वजन कमी पडलं बॅटरचं, त्याची ताकद कमी पडली. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये झेल देऊन जुगल पाटील आता फेल होतोय. विकेट डाऊन, जाता जाता चांगलं काहीतरी करून गेलाय जुगल पाटील. 3 गडी बाद, धावसंख्या 34. दहा बॉलचा सामना केला आणि 10 बॉलमध्ये 24 धावांची लयलूट केली या पट्ट्याने. 10 24 धाव बनवल्या, संघाला मजबूत स्थितीमध्ये आणून दिलंय. 3 गडे बाद 34 धाबा. तिसरं षटक सुरू आहे आणि तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. भावेश पुणेकर काहीतरी आपल्या खेळाडूंना गायडन्स करत आहेत. दुसऱ्या बाजूला गणेश साटम थोडेसे त्रस्त झालेत, परेशान झालेत ज्या पद्धतीने धावांची लयलूट केल्या. बॅटिंग करताना अनिकेत भोंबडे याच्यावर सुद्धा प्रेशर असेल, रियाज शेख याच्यावर सुद्धा प्रेशर असेल आणि त्यामुळेच त्या सर्व खेळाडूंचं असं म्हणणं असेल की कमीत कमी धावसंख्येवर कसं रोखलं जाईल. 40 आसपास तरी रोखणं गरजेचं होतं या पहिल्या इनिंगमध्ये. नवीन बॅटर गेला कुणाल. ओ हा चंडू चांगला जातोय की काय? नाही, वाईट बॉलचा इशारा. पंच छाती पुढे काढून लगेचच इशारा आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. दर्पण मात्र स्कोर इज 35. शेवटचा बॉल,
चेंडू हवेत आहे, जेल होण्याची दाट शक्यता. अनिकेत झेल टिपतोय आणि आम्हाला आमचे स्कोरर सांगतायत की या स्पर्धेतील सातवा झेल आहे त्याचा, बेस्ट फिल्डर तो बनू शकतोय. चार गडी बाद तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावपळकावर धाबा आहे त्या 35 धावा, 35 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावा, 4 गडी बाद आणि ह्या विकेटने या स्पर्धेमधील 12 विकेट्स टिपल्या गेल्यात. विरीश या गोलंदाजा गर्वी आणि त्याच्याकरता टाळ झालंच पाहिजे. सर्वाधिक विकेट्स पटकावणारा गोलंदाज ठरलाय तो म्हणजेच विरीश चौगुले. प्रतीक मोरे गोलंदाजच्या मार्गावर आलाय. 35 धावा, 4 गडी बाद. स्ट्राईक इन कडे सचिन पाल, डावखुरे हाताचा बॅटर आहे. नॉन स्ट्राईक इन कडे बॅटर म्हणून जबाबदारी असेल प्रणय या खेळाडूवर. शेवटचं षटक टाकण्याकरता गोलंदाजच्या मार्गावर गोलंदाज आलाय प्रतीक मोरे. त्याने सुद्धा चांगलं काम केलं, अष्टपैलू कामगिरीवर तो भर देताना दिसलाय. चला लवकरच लवकर मॅच या ठिकाणी सुरू करा. सूर्यनारायण देवता आपल्यापासून दूर चाललाय कारण तो सुद्धा कोणाचा गुलाम नाही, त्याच्या नियमानुसार तो येतोय आणि जातोय पुन्हा येतोय, म्हणूनच तोच आधार असतो आपल्याला. डाडी गोल इन साइड एज लागलं की काय, विकेटचं पतन झालंय. विकेट क्रमांक 5, 5 गडी बाद, धावसंख्या 35 आणि अजूनही 5 बॉल शिल्लक. प्रमाणेच लांबलचक कामगिरी करणारा खेळाडू गेलाय संजय राम बहादूर मौर्या, परंतु आणखीन अक्षय साठमुळे त्याने आणखीन नाव वाढवलंय. संजय कुमार राम बहादूर मौर्या असं नाव केलं त्याने आणि तो खेळाडू आता मैदानाच्या आत गेलाय. चांगलं टॅलेंट आहे त्या खेळाडूमध्ये. बघूया पहिल्याच बॉलवर विकेट तर मिळवलंय प्रतीक मोरे या गोलंदाजाने. ओ डावी स्टिच सोडून जाणारा बॉल, वाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव मिळाली, अतिरिक्त धाव्याच्या मदतीनं धावसंख्या 5 गडी 5, 36. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. काय मोठे फटके खेळले जातील या बॅटर करवी. उत्कंठ तीच लागली आहे प्रेक्षकांना. पायावर चेंडू आदळतोय, आता लेग ब्रेक केला होता. बॅटरला बीट करणारा चेंडू आहे. गोलंदाज या वेळेला होतो फीट, बॅटर होतो बीट, गोलंदाजी होते नीट. चांगली गोलंदाजी होतोय. पुढचा बॉल डान्सिंग नाऊन द ट्रॅक, मिड ऑफच्या वरून चंडूला खेळून काढलं. 1 धाव पूर्ण आणि ह्याच बरोबर डिक्लेरेशन झोन. किती धावा असतील या? 2, फक्त 2 धाव मिळतील. 2 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या वाढताना धावपळकावर धाबा 38. 3 बॉलची समाप्ती, धावसंख्या 38, शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. एखादा मोठा फटका येईल काय संशय मोर्या याच्या बॅटमधून. पुढे येऊन खेळून काढला जात आहे चेंडू मिडॉन क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा चूक केली गणेश साटम याने, पुन्हा त्या चुकीला दुरुस्ती करतायत ते. एकच धाव, एका धावांची धावसंख्या 39, 39 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट इन द लास्ट ओव्हर. 2 बॉल रिमेनिंग, शेवटचे 2 बॉल शिल्लक. गोलंदाज सय्यार संतोष भांडवळकर नेमके दिसत नाही आता. हो समोरच्या इनकडे आहेत, मॅचला बघतायत, उभे राहिलेत. प्रश्न आहे प्रतिष्ठेचा, या पर्वावर आपलं नाव कोरायचं आहे आणि त्यामुळेच ते सुद्धा तिथे स्तब्ध राहिलेत. धावसंख्या वाईटच्या रूपाने मिळाली, धावसंख्या पोहोचली 40 वर, 40. वाईट बॉलचा इशारा.
दोन चेंडू अजूनही शिल्लक आहेत. ओहो चांगला बॉल, चांगला बॉल, चांगला बॉल टाकला जातो. लास्ट डिलिव्हरी या इनिंग मधला शेवटचा बॉल. दोन्ही बॅटर या शेवटच्या चेंडू करता चर्चा करतायत. स्ट्राईक इनकडे तुम्ही बघतायत प्रणय या खेळाडूला, नॉन स्ट्राईकिंग कडे संजय जो चांगला गोलंदाज म्हणून समजला जातो. मोठा फटका येईल काय, चांगला फटका खेळलाय, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण, उत्कृष्ट फिल्डिंग आणि इथे एकच धाव मिळाली. विकेटचं पतन झालंय. सहावा धक्का, सहा गडी बाद, धाव संख्या धाव फळकावर लागल्या जातात 41. निर्वी 11, निर्वी चॅम्पियन या टीमची धाव संख्या 41 आणि 42 धावांचं टार्गेट असेल. 42 इज द टार्गेट. 42 धावांचा पाठलाग करण्याकरता मेहनत तर करावी लागेल, परंतु इथे बॅड लाईटचा फायदा होऊ शकतोय फिल्डिंग करणाऱ्या टीमला. पाहूया नेमक्या कशा पद्धतीने ते गोलंदाजी करतायत, काय बदलाव केले जातील आता त्यांच्या टीममध्ये. गायडन्स तर मिळालं प्रत्येक खेळाडूचं. भावेश पुणेकर च्या टीमने चांगला परफॉर्मन्स पहिल्या इनिंगमध्ये दिला आहे. आता गोलंदाजी त्यांना चांगले अचूक टप्प्यावर टाकावी लागेल आणि दुसऱ्या बाजूला शेजल वॉरियर्स टीमला आत्मविश्वास वाढवावा लागेल. एलिमिनेटर्स राऊंडमधील पराभवाचा जो वस्पा होता तो वस्पा काढावाच लागेल या मॅचमध्ये. पाहूया या मेगा फायनलच्या दुसऱ्या पडावामध्ये काय घडत आहेत, काय घडामोडी होत आहेत याचं धावतं वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता सज्ज होत आहेत महाराष्ट्राचे नामवंत समालोचक, ज्यांचा नुकताच पुणे येथे भारतीय संघाचे खेळाडू केदार साधव यांच्या शुभ हस्ते सन्मान करण्यात आला लेदर क्रिकेटच्या त्या मॅचेसमध्ये. वळूया, 42 इज अ टार्गेट. कॉमेंटरी बॉक्स मध्ये येत आहेत महाराष्ट्राचे नामवंत समालोचक मनीष पाटील. 42 खूप चांगली साथ आमच्या डिस्क जॉकीने देखील आम्हाला दिलेली आहे. सर्वात प्रमुख गरज असते समालोचकाची मायक्रोफोन अँड साऊंड सिस्टीम आणि ती गरज पूर्ण केलेली आहे आमच्या डिस्क जॉकीने. नयन म्हात्रे आणि मृणाल म्हात्रे यांची म्युझिक सिस्टीम HM साऊंड अँड म्युझिक. तर अंतिम सामना आपण या स्पर्धेचा पाहत आहोत. खरं तर हा प्रवास मोठा होता, 19 सामन्यांचा हा प्रवास होता. एक प्रेक्षणीय लढत आपण या ॲडव्हेंचर प्रीमियर लीगमध्ये पाहिली. 6 संघ समाविष्ट झाले, 15 लीग मॅचेस होत्या, 2 क्वालिफायर्स, 1 एलिमिनेटर आणि 1 फायनल. आणि आता आपण या अंतिम टप्प्यावर आलेलो आहोत. मागचा वर्षीचा विजेता संघ होता निर्वी 11, डिफेंडिंग चॅम्पियन. पण सेजल वॉरियर्ससुद्धा सकाळपासून चमकदार कामगिरी करताना गुणतालिकेवर पहिला क्रमांक लीग स्टेजमध्ये त्यांनी शेवटपर्यंत ठेवला. आणि आता जरी पहिल्या क्वालिफायरमध्ये ते हरले, पण त्यानंतर खूप चांगली गरुडझेप त्यांच्या वतीने पाहायला मिळाली आणि जल्लोषाचं वातावरण आहे ॲडव्हेंचर प्रीमियर लीगमध्ये. दोघं संघ बक्षीस पात्र फेरीत आहेत. खरं तर दोनच बक्षिसं आपण या स्पर्धेत देत आहोत, विजेता आणि उपविजेता, आणि बाकी वैयक्तिक बक्षिसं असतीलच. आणि आता या घोडदौडीमध्ये पहिला क्रमांक कोण कमवेल त्यासाठी आपण प्रयत्न संघांचा पाहणार आहोत. 42 लक्ष ठेवलेलं आहे पूर्ण करायचं 24 चेंडूंमध्ये सेजल वॉरियर्सला. पहिल्या क्रमांकावर गोलंदाज येत आहेत कुणाल, येत आहेत बॉलिंग ट्रॅकवर. पहिले षटक हाताळण्याचा स्ट्रायकिंग इंडला असतील फलंदाज प्रतीक मोरे आणि अक्षय काळे हे नॉन स्ट्रायकिंग इंडला असतील. ऑल द बेस्ट सेजल वॉरियर्स, ऑल द बेस्ट निर्वी चॅम्पियन 11. पहिला बॉल, चांगला बॉल, क्विकर वन, ऑन साईडला बॅटचा फेस क्लोज केला. एक एक डॉट बॉल निर्वी 11 या संघासाठी खूप महत्वाचा असणार आहे, कारण म्हणावं तितकं मोठं लक्ष त्यांनी सेट नाही केलंय आणि त्याचमुळे गोलंदाजांची जबाबदारी आता वाढलेली आहे. आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी कुणाल आले आणि कुणालचा पहिलाच बॉल येते डॉट प्रतीक मोरेसाठी.
आता आवश्यकता आहे 23 चेंडू 42 धावा 23 बॉल्स एट 42 रन्स रिक्वायर्ड टू विन. शॉर्ट कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, मिड विकेट असं प्रोटेक्शन आपण पाहतोय. बॉल लेग स्टंपच्या बाहेरून दर्पण म्हात्रे यांचा व्हाईट बॉलचा इशारा, एक धाव वाढणार आहे. धावफलक सुरू झालाय अवांतर धावेने सेजल वॉरियर्स या टीमचा. दोन्ही संघाचे समर्थक आता लक्षपूर्वक या अंतिम लढतीला पाहत आहेत. पुन्हा एकदा व्हाईट बॉल असेल. लेग स्टंपच्या बाहेरचे चेंडू हाताळले जात आहेत. पहिला चेंडू अप टू डेट राहिला होता, क्विकर वन होता, अगदी ब्लॉक होल डिलिव्हरी आपण म्हणू शकतोय. पण त्यानंतर थोडीशी लय भरकटली गोलंदाज कुणालची आणि त्यासमयी आता त्या लईला पुन्हा एकदा व्यवस्थित पूर्ववत करावा लागणार आहे. त्याचमुळे भावेश पुणेकर थोडी चर्चा करण्यासाठी पोचते आहेत. ॲज अ कॅप्टन, ॲज अ एक्सपिरियन्स प्लेअर थोडी चर्चा होणं आवश्यक होतं असंच भावेशला जाणवलं. तर ती चर्चा झाली, पाहूया चर्चेनंतर फलित काय मिळते. व्हाईट बॉल म्हणजे अगोदर लेग स्टंपचे दोन व्हाईट बॉल होते, आता ऑफ स्टंपच्या बाहेरचा हा व्हाईट बॉल आलेला आहे. बॅक टू बॅक तीन व्हाईट्स या अंतिम लढतीमध्ये व्हाईट बॉलची तिकडी पूर्ण केलेली आहे गोलंदाज कुणालने. धावसंख्या 3 झाले. ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हरला खूप चांगला गॅप शोधलेला आहे. बॉल सीमारेषा पार मिटली आहे. 2 धावा, 2 वर धावसंख्या 5, जिंकण्यासाठी आवश्यकता 37 धावांची. हेच खूप महत्त्वाचं आहे किंवा आपण अंडरआर्म ओपन फॉर्मॅटमध्ये येतो अशा वेळेला गॅप शोधणं, इनफील्डला क्लिअर करणं, पॉवरप्लेच्या षटकाचा फायदा उचलणं, या सर्व गोष्टी तुम्हाला व्यवस्थित जमवता आल्या पाहिजेत. आणि आज सकाळपासून प्रतीक मोरेनला 2 वेळा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला आहे आणि अंतिम लढतीमध्ये देखील गोलंदाजी चांगल्या दर्जाची प्रतीकची आणि आता फलंदाजी सुद्धा त्याच लईची पाहायला मिळते. रिदममध्ये आहे प्रतीक मोरे दोन्ही भूमिकेमध्ये. आतापर्यंत 61 धावा प्रतीक मोरेच्या या स्पर्धेमध्ये ॲडव्हेंचर प्रीमियर लीग सीझन 3 आपण पाहतोय. तर उत्कृष्ट फलंदाजांच्या यादीमध्ये देखील तो वर येण्याचा प्रयत्न करतोय. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल साथ सोडत नाहीये. व्हाईट बॉल गोलंदाज कुणालची साथ सोडावी लागेल, अनावश्यक गोष्टी टाळाव्या लागतील. दरम्यान धावसंख्या झालेली आहे 6 रन्स. हो, यावेळेस फ्लिपर होता, थोडा खाली राहिला पडल्यानंतर बॉल म्हणावा तितका या काँक्रीटच्या खेळपट्टीवर उसळला नाही. अंडरआर्म क्रिकेटमध्ये याच गोष्टी फलंदाजांसाठी त्रासदायक असतात. अपेक्षित उसळी नाही मिळाली तर अशा वेळेला निराशा फलंदाजाच्या चेहऱ्यावर. धावसंख्या 6. आता निराश होईल गोलंदाज. बघा, या गोष्टी वर्षभर लक्षात राहणार आहेत. तुम्ही या अंतिम लढतीमध्ये काय करताय, चांगल्या गोष्टी तुम्हाला लोकांच्या खांद्यावर घेऊन जातील, पण ज्या गोष्टी अपेक्षित नाही आहेत तर तुम्ही टीकेचे धनी बनणार आहात. त्याचमुळे जे करायचं आहे ते व्यवस्थित डोकं चालवून, डोकं थंड ठेवून पूर्ण करावं लागेल. हो, यावेळेस ऑकवर्ड बॉडी पोझिशन स्ट्रोक कन्वर्ट करताना दरम्यान एकदा तुम्ही आले. लेट सी विथ बॅट, ही एकदा असायला हवी. एकदा वाढेल, धावसंख्या पोचते 8 या आकड्यावर. आतापर्यंत चेंडू हाताळलेले आहेत या षटकातले 4. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 20 चेंडू 34 धावांची गरज. 20 बॉल्स अँड 34 रन्स. भावेश पुणेकर एक एक क्षण व्यवस्थित चेक करतायत, कारण जिंकायचंय प्रत्येकाला. या अगोदर प्रवास खडतर होता दोन्ही संघांचा, मुख्यत्वे निर्वी 11 प्रवास थोडासा खडतर होता. या अंतिम लढतीमध्ये त्यांच्या वतीने देखील ते प्रयत्न चांगले व्हावेत त्यासाठी ते मोटिवेशन थोड्या वेळासाठी भावेश मणेकर यांचं पाहायला मिळते. पाहूया मोटिवेट होत आहेत का गोलंदाज कुणाल. षटक काय संपण्याचं नाव घेत नाहीये, अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. फुल टॉस आहे, ड्राईव्ह केलाय, मिडॉनला प्रोटेक्शन नाहीये. बॉल पोचेल स्ट्रेट लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक पोचतील बॉलवर, तोपर्यंत मिळतील या 2 धावा. 2 धावांची वाढ, धावसंख्या पोचते 10 डबल डिजिट. 19 चेंडू 32 गरज आहे. 19 बॉल्स अँड 32 रन्स रिक्वायर्ड टू विन. थोडंसं लांबलेले षटक आहे. आतापर्यंत चेंडू हाताळलेले आहेत या षटकातले 5, म्हणजे 5 ल फेअर डिलिव्हरी आहेत, पण व्हाईट बॉलचा आढावा घेतला, 5 व्हाईट्स त्यांनी हाताळलेले आहेत. तर थोडी एक्स्ट्रा एनर्जी वाया घालवत आहेत. लेमनेज बॉल मागे, एक धाव तर पळून पूर्ण केलेली आहे. आणि अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ संपला आहे. पहिल्या षटका समाप्तीनंतर धावसंख्या 11 झाली. 18 चेंडूमध्ये 31 धावांची गरज. 18 बॉल्स अँड 31 रन्स रिक्वायर्ड टू विन. अजूनही जिंकण्याच्या मार्गावर कोण पुढे आहे हे सांगणं तितकंसं उचित ठरणार नाही आहे,
कारण प्रयत्न दोन्ही संघांचे पाहायला मिळत आहेत. प्रत्येक षटक हे महत्वाचं असणार आहे, कुठल्या एका षटकाला जास्तीचं प्राधान्य देऊन चालणार नाही. दोन्ही संघांसाठी पुढची तिन्ही षटकं खूप महत्वाची असतील, कारण एका बाजूने आपण जर फलंदाजांचा आढावा घेतला तर आतापर्यंत विकेट वाचवून त्यांचा खेळ पाहायला मिळतोय, धावफलकावर 11 धावा लावलेले आहे. आणि त्या विपरीत जर आपण 5 वाईड बॉल्स वगळले तर गोलंदाजी चांगली राहिली. चला जास्त टीम डिस्कशन नकोय या ठिकाणी. ती सूचना आम्ही अगोदरच दोन्ही कॅप्टन्सला दिली होती की वेळ जितका वाचवता येईल तितका वाचवायचा आहे, जास्त टीम मीटिंग होणार नाही याची आपण काळजी घेणार आहोत. नवीन गोलंदाज आपण पाहतो, अमित बॉलिंग ट्रॅकवर येतील. अमित दुसऱ्या क्रमांकाचा षटक हाताळण्याची जबाबदारी स्वीकारतोय. 18 चेंडूमध्ये 31 धावांची गरज आहे. TCP लाईव्ह या युट्यूब वाहिनीवर आपण या स्पर्धेला थेट प्रक्षेपित करतोय. काल अजयचा वाढदिवस होता म्हणून काल महेंद्र भगतला पूर्ण दिवस स्क्रीनवर थांबावं लागलं, पण आज अजय पुन्हा एकदा पूर्ववत रुजू झालेले आहेत कामगिरीवर. तर अमित बॉलिंग मार्कवर पंचांच्या उजवीकडून तयारी करत आहे. स्ट्रायकिंग हेडला असतील अक्षय काळे. अक्षयच्या वतीने आतापर्यंत 3 धावांचं योगदान मिळालेलं आहे. चला जास्त वेळ होतो, प्लीज या सूचना आम्हाला वारंवार करण्यासाठी प्रवृत्त करू नका. अंतिम लढत आहे आणि अंतिम लढत ही व्यवस्थित व्हायला हवी. शेवटच्या क्षणापर्यंत ती चांगली लढत आपण पाहणार आहोत. दरम्यान 1 धाव तो पळून पूर्ण केलेली आहे. 2 धावेचा प्रयत्न केला जाईल. बॉल घोषांकित क्षेत्राच्या पलीकडे पोहोचतोय का? यस, 1 धाव मिळणार आहे. 1 धाव धावसंख्या पोहोचते 12 आकड्यावर. दोन्ही संघ या सामन्याचं गांभीर्य ओळखताना जपून पावलं टाकतायत, जे खूप महत्वाचं आहे. एक पाऊल चुकलं तर आपण विजयापासून दूर होणार आहोत. त्याचमुळे गोलंदाज सुद्धा मोठ्या फटक्यांसाठी संधी देत नाही फलंदाजांना, जे खूप आवश्यक आहे. कारण एक षटकार किंवा एक चौका सुद्धा मोठा प्रभाव टाकू शकतो या सामन्याच्या निकालावर. म्हणूनच ते पावलं जपून टाकलेली पाहायला मिळतात आतापर्यंत दोन्ही संघांच्या वतीनं. अमित बॉलिंग मार्कवर उर्दी विकेट हवेत आहे. बॉल कव्हरला क्षेत्ररक्षक नाहीये. बॉलला जाऊ देत आहे डी झोन मध्ये आणि या ठिकाणी मिळते फक्त 1 धाव. घोषांकित क्षेत्रातली 1 धाव वाढेल. धावसंख्या पोहोचते 13 या आकड्यावर. 16 चेंडूमध्ये 29 धावांची गरज आहे. 16 बॉल 29 रन्स रिक्वायर्ड टू विन. या ठिकाणी प्रत्येकाकडे काहीतरी वेगळं आहे, पण ते वेगळं आताच द्यावं लागेल. कारण ते काही राखून ठेवलं तर मग तो उपयोग होणार नाही. त्याचमुळे आताच ते वेगळे पण तुम्हाला सामन्याचा विजय देऊ शकते. आणि पाहूया तो विजय कुठल्या संघाचा, निर्वी की सेजल. दोन्ही सुकन्या आपण पाहते संघ मालकांच्या. बॉलला ऑन ड्राईव्ह केल्या क्षेत्ररक्षक. जुगल उंची उडी घेऊन बॉल अडवते आले. थ्रो करताय तोपर्यंत चांगला बॅकअप. चांगला बॅकअप आहे कुणालचा. मिळतात या 2 धावा. जबरदस्त विवेक शेलर आहेत का त्या ठिकाणी. 2 संघ मालकांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागलेली आहे, कारण विवेक शेलार हे नाव प्रसिद्धीच्या झोतात आहे. पण विवेक शेलार यांच्याशी मी चर्चा केली, त्यांनी टेनिस बॉल क्रिकेटला रामराम ठोकलेला आहे आणि महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये त्यांची निवड झालेली आहे. यावर्षी महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये ते खेळतील. U20 त्यांचं सिलेक्शन व्हावं त्यासाठी प्रयत्न करतात. महाराष्ट्रासाठी खेळण्यासाठी त्यांची तयारी आहे आणि त्यांनी आता टेनिस बॉल क्रिकेटला बाय बाय केलंय. कारण मी लेदर बॉल क्रिकेटची स्पर्धा केली आहे. जितकं टेनिस बॉल मोठं आहे त्याहून प्रचंड लेदर बॉल आहे. 16 दिवस मी तेच पाहिलं. आपण म्हणतो की लेदर बॉल फक्त थोडकं खेळलं जातं, नाही, खूप मोठं आहे लेदर बॉल क्रिकेट. आणि म्हणूनच विवेक शेलार लेदर बॉल क्रिकेटमध्ये खेळताना पाहायला मिळते. ड्राईव्ह केला बॉलला, क्षेत्ररक्षक मिडऑफचे थोडे कमी पडले. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. 2 धावांची होते वाढ. 2 धावांच्या वडील धावसंख्या पोहोचते आता 15-17 या आकड्यावर. 70 रन्स ऑन बोर्ड. 14 चेंडूमध्ये आवश्यकता आहे. पॉड कॅच भावेश पुणेकर ॲट हिज बेस्ट. विकेट किपिंग करताना मात्र या ठिकाणी खूप मोठा त्यांनी पल्ला पार केला आणि तो कॅच कम्प्लीट केला. जी विकेटची गरज होती ती विकेटची गरज पूर्ण केलेली आहे.
एक गडी बाद जिंकण्यासाठी आता 13 चेंडूंमध्ये 25 धावांची गरज आहे. अंतिम सामना व्हायला हवा तर असा, हृदयाचे ठोके चुकवणारा निकाल कोणाच्या बाजूने जाईल हे शेवटच्या क्षणापर्यंत कळू न देणारा असाच अंतिम सामना ऍडव्हेंचर प्रीमियर लीगचा आपण पाहतोय. नवी फलंदाज रियाज येत्या स्वतः कॅप्टन येत्यात आणि कॅप्टन किती वेळ थांबतील आणि त्याचमुळे रियाज या सामन्याचं गांभीर्य ओळखताना आपली गरज मैदानाच्या आतमध्ये आहे तेच जाणताना आता स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळत आहेत. पहिला फलंदाज अक्षय काळे बाद झालाय धावसंख्या 17 असताना आणि आता शेवटचा बॉल असेल या दुसऱ्या षटकातला. अमितने चांगलीच कामगिरी केली, एकही एक्स्ट्रा नाही, एक चांगली बाब अमितची आपण पाहतोय. आतापर्यंत त्यांनी 5 चेंडूंमध्ये 6 धावा खर्च केल्यात, विकेट सुद्धा मिळवलेल्या आहेत. ज्या विकेट शोध कुणाल घेत होता पहिल्या षटकामध्ये आणि आता तीच चर्चा केली की एक्स्ट्रा दिली नाही आणि यस लगेच एक्स्ट्रा आला. एक धाव ऍड होईल, धावसंख्या पोहोचते 18 वर. जिंकण्यासाठी 13 चेंडू 24 गरज, 13 चेंडू 24 धावांची गरज. समीकरण खूप चांगलं सेट झालंय दोन्ही संघांसाठी. ओ ज्या गोष्टी नको आहेत त्याच गोष्टी त्रास देतील निर्वी चॅम्पियन्सला, कारण पहिल्या षटकामध्ये 5 एक्स्ट्रा, या षटकामध्ये 2 एक्स्ट्रा, एकूण 7 एक्स्ट्रा आतापर्यंत खर्च झालेले आहेत. अरे बापरे, अजूनही ते थांबण्याचं नाव घेत नाहीये. या गोष्टी वारंवार आपण पाहतो की अनावश्यक गोष्टी टाळायच्या असतात आणि या ठिकाणी तीच कुठेतरी आता त्रासदायक ठरते अमितसाठी. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे, धावसंख्या 20 झाले आणि बॅटची ए भावेश पुणेकर स्ट्रगल करताना पाहायला मिळाले. दरम्यान एका धावेला 2 धावत बदलायचं होतं पण त्या ठिकाणी मिळते एक सिंगल. 2 षटकांचा खेळ संपलाय, धावसंख्या झालेली आहे 21 धावा. आता 21 धावा 12 चेंडूंमध्ये झाले आहेत, आता 21 धावा 12 चेंडूंमध्ये करायचे आहेत तर सामना बॅलेन्सिंग आहे हेच कुठेतरी कागदोपत्री जाणवायला लागले. प्रेक्षक सुद्धा मोठ्या संख्येने आज आयपीएलच्या मॅचेस आहेत तरी देखील ऍडव्हेंचर प्रीमियर लीगला भेट देत आहेत, हेच महत्वाचं आहे. संध्याकाळी मुंबई वर्स चेन्नई आहे, ठीक आहे. कोण कोण कोणाचे फॅन्स आहेत सपोर्ट दोन्ही टीमला करा अशीच अपेक्षा आम्हाला आहे. त्याचमुळे 7 अगोदर बक्षीस समारंभ पूर्ण करू आम्ही, डोंट वरी. 7 अगोदर बक्षीस समारंभ पूर्ण करू आणि तुम्हाला मोकळं करू, लेट एव्हरी वन एन्जॉय द क्रिकेट. 12 चेंडू आवश्यकता 21 21 झालेत, 21 गरज आहे. भावेश पुणेकर नवीन गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळते बॉलिंग ट्रॅकवर. 15 मिनिटाचा कालावधी, 7:30 पहिला बॉल डिलिव्हर होईल राईट, तोपर्यंत आपलं सर्व मोकळं. खरं तर आजपासून सुरुवात होणार आहे ना, व्यासपीठ गजबजलेलं आहे कुठल्या प्रेक्षकांनी. हो ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरला रियाज, यासाठीच तर ओळखलं जातो गॅप शॉट सिलेक्शन. कुठल्याच गोष्टीचं टेन्शन न घेता आरामात धावांचा पाठलाग करण्यासाठी तत्परतेने तो काम करतोय. 2 धावा मिळते, धावसंख्या पोहोचते आता 23 वर. 11 चेंडू 19 गरज आहे. भावेश पुणेकर स्वतः येत आहेत. मागच्या ऍडव्हेंचर प्रीमियर लीगमध्ये अंतिम सामन्यामध्ये अर्धशतक भावेश पुणेकर यांचं आपण पाहिलं होतं. व्हाईट बॉल, मला हा धावा एक्स्ट्रा वाटतोय. पहिल्या षटकात 5 आले, दुसऱ्या षटकात 3 आलेत, 9वा वाईड या डावातला आतापर्यंत निर्वी चॅम्पियन 11 या संघाचा. धावसंख्या झालेली आहे 24, 24 रन्स ऑनबोर्ड. जिंकण्यासाठी 11 चेंडू 18 धावांची गरज आहे. 11-18 स्वीप करायचंय लेग कटरला, पण त्या गोष्टीला कुठेतरी बाजूला ठेवलं जाते. कनेक्शन बॅटने बॉलचं होत नाही, पायांची स्ट्राईड मोठी केली फलंदाज रियाजने आणि एकदम फर्मली स्वीप करण्याचा प्रयत्न होता पण त्या ठिकाणी बॉलचा टर्न अतिरिक्त होता तो ओळखता आला आणि येतोय डॉट. 10 चेंडू 18 गरज, 10 बॉल्स 18. प्लेसमेंट चांगली आहे, फक्त सिंगलचाच उद्देश मनात ठेवून हा अटेम रियाजच्या वतीने घेतला गेला, कारण कधी कधी स्ट्राईक रोटेट करून गोलंदाजांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करणं हे देखील एक तंत्र असते फलंदाजांचं आणि तेच या ठिकाणी करताना पाहायला मिळालं. रियाज स्ट्राईकवर आणलं त्याने प्रतीक मोरेला, धावसंख्या पोहोचते 25 आकड्यावर. 9 चेंडू 17 गरज, 9 बॉल्स 17 रन्स रिक्वायर्ड टू विन. 12 आस्किंग रन रेट झालेला आहे. प्रत्येक स्टँडमध्ये प्रेक्षक अजूनही या स्पर्धेचा थेट आनंद घेत आहेत. अंतिम लढत कोण जिंकेल त्याचा शोध त्यांना घ्यायचा आहे. शफल झाले हाफ ट्रॅकर ऑन साईडला, क्रॉस बॅटेड स्ट्रोकने कन्वर्ट केले स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचते, चांगलं कलेक्शन. 2 धावा पूर्ण होते, दुसऱ्यासाठी प्रयत्न होते. तिसऱ्यासाठी प्रयत्न करताना फलंदाज सेफ आहेत की नाहीत दर्पण त्या ठिकाणी चेक करतायत आणि यस 3 धावा पूर्ण झालेले आहेत अशीच सूचना देत आहेत. आणि आता बक्षीस समारंभ होणार आहे तर महेंद्र भगत सुद्धा दुपारची झोप पूर्ण करून मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. पगाराचा दिवस आहे.
धावसंख्या 28 झाले. 8 चेंडूमध्ये 14 धावांची गरज आहे. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. भावेश पुणेकर सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत विकेटचा शोध घेण्यासाठी, डॉटबॉलचा शोध घेण्यासाठी, पण तितक्याच चांगल्या तंत्राने फलंदाजी प्रतीक्षा आणि रियाची होताना पाहायला मिळते. हो, हवेत आहे, बॉल शिप केलाय. क्षेत्ररक्षक मिड ऑफ चे मागे आले होते अमित. चांगला बॅकअप त्या ठिकाणी मिळते. 2 धावत पूर्ण होतं. 3 धावासाठी रियाचा प्रयत्न, पण प्रयत्नांना कुठेतरी थांबवावं लागेल. कारण म्हणतात ना की जोपर्यंत खेळपट्टीवर थांबाल तोपर्यंत जास्तीच्या धावा मिळतील, पण या ठिकाणी मात्र तसं होत नाहीये. 7 चेंडू 12 धावांची गरज आहे. शेवटचा बॉल खूप महत्वाचा आहे. भावेश पुणेकर आपल्या नावावर करतील का? एका बाजूने रियाज आहे, मैदानाच्या बाहेर तर प्रचंड जवळचे मित्र आहेत. पहिल्या मैदानाच्या आतमध्ये प्रतिद्वंद्व 2 खेळाडूंच्या मध्ये पाहायला मिळते. भावेश पुणेकर एका बाजूला आपल्या संघाची प्रतिष्ठा जोपासण्यासाठी प्रयत्न करतील, आणि रियाज यांचा वेगळा अंदाज आज आपण पाहिलाय. 7 चेंडू 12ची गरज. ऑन साईडला हवेत खेळलेत. एलिव्हेशन तितकंसं मिळालं नव्हतं. पूर्वनियोजित फटका आहे. सिंगल डबलमध्ये कन्वर्ट केलं जाते. चांगला थ्रो बॉलिंग एंडला. 2 धावा मिळतात आणि आता इक्वेशन बदललंय. येस, 3 धावासाठी प्रयत्न होतोय, पण पाहूया पंच काय निर्देशित करत आहेत. 3 धावा पूर्ण आहेत का की या 2 असतील? दर्पण या 3 ऍड होतील. तर अशा पद्धतीने आता शेवटच्या षटकावर हा सामना आलाय. 6 चेंडू 9ची गरज. 6 बॉल 9 रन्स रिक्वायर्ड टू विन. आणि शेवटच्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर बॉल येत आहेत विकी. येस जानेत, खर तर या स्टेजवर निर्वीला घेऊन आलेल्या, निर्वी 11 चॅम्पियन्सला घेऊन आलेला आहे ज्याने त्या 6 चेंडू 7 धावा डिफेंड केलेल्या आहेत. पुन्हा एकदा इक्वेशन तसंच कुठेतरी सेट झालंय. 6 चेंडूमध्ये 9 धावा या ठिकाणी डिफेंड करायचे आहेत, आणि या ठिकाणी ड्रीम 11 वर टीम बनवली जाते. तर संदीप गावण सरांनी आतापर्यंत 6 टीम्स बनवलेल्या आहेत. तर तुम्हाला त्या कॉम्बिनेशनवर यायचं असेल, तुमचा व्हॉट्सअप नंबर द्या, तुम्हाला आम्ही तो कॉम्बिनेशन पाठवू. 49.99 फिक्स आहेत. चला, थोडासा ब्रेक संपलाय. पुन्हा एकदा आपण या सामन्याचं गांभीर्य लक्षात घेऊया, सामन्याच्या गांभीर्याकडे येऊया. आणि आता 6 चेंडूमध्ये 9ची गरज आहे. 6 बॉल 9 रन्स रिक्वायर्ड टू विन. शेवटच्या षटकासाठी संजय येत आहेत. स्ट्रायकिंग एंडला रियाज आहेत. रियाजने आतापर्यंत चांगला खेळ खेळला आपल्या संघासाठी, त्याने योगदान चांगलेच दिले. एकही बाउंड्री नाही, एकही षटकार नाही. सामन्याला सिंगल डबल ट्रिपलच्या माध्यमातून पुढे घेऊन जात आहेत. रियाज स्ट्रायकिंग एंडला, बॉलिंग ट्रॅकवर संजय. पहिला बॉल स्टेप आउट झाले. आमच्या समालोचन कक्षाला अभिवादन देणारा हा डबलचा फटका येतोय. 2 धावा ऍड होतील. धावसंख्या पोहोचते 35 या आकड्यावर. 5 चेंडू 7ची गरज. 5 बॉल 7 डॉट बॉल येणं आवश्यक आहे. विकेटचा शोध तर घ्यायचाच आहे, पण डॉट बॉल देखील तितकाच महत्वाचा आहे. या ठिकाणी पाहूया या शेवटच्या षटकावर शिक्कामोर्तब कुठला संघ करतोय विजयाचं. बॉलिंग मार्कवर संजय तयार. ओट विकेट हवेत आहे. क्या बात आहे, यालाच म्हणतात अभ्यासपूर्ण फलंदाजी. कुठल्या क्षेत्रात खेळायचं आहे, कुठल्या क्षेत्रात किती धावा मिळतील, कुठे रिस्क नसेल, याचं भान रियाजला आहे. बॅक टू बॅक 2 डबल्स कव्हर झोनमध्ये. धावसंख्या पोहोचते आता 37 आकड्यावर. 4 चेंडू 5ची गरज. 4 बॉल्स 5 रन्स रिक्वायर्ड टू विन. एक डॉट बॉल खूप महत्वाचा आहे, कारण आता लईमध्ये आतो येतोय फलंदाज रियाज. लई त्याला सापडलेली आहे, आणि म्हणतात ना की ज्या फलंदाजाला लई सापडते तो मात्र निर्भय अशी फलंदाजी करू शकतो. आणि या ठिकाणी आता निर्भय फलंदाजी रियाजची पाहायला मिळते. प्रत्येक चेंडूवर त्याला धावा मिळालेल्या आहेत. फक्त एक डॉट त्याच्या वतीनं, एक डॉट प्रतीक मोरेच्या वतीनं. डॉट बॉल पर्सेंटेज या डावामध्ये कमी पाहायला मिळते. हो, यावेळेस बघा पुढे येऊन रिव्हर्स हिट खेळलाय. दरम्यान सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा मौका मिळतोय, आणि येस डबलला ट्रिपलमध्ये सुद्धा कन्वर्ट केलं जाईल. आणि ट्रिपलला 4 करण्याचा प्रयत्न असेल, पण प्रयत्न फेल. या 3 मिळतील, 3ची होते वाढ. आणि आता धावसंख्या पोहोचते 40. 2 चेंडू आवश्यकता, 2ची 2 चेंडू 2 धावांची गरज. घेऊया छोटा साठी ब्रेक, आम्ही आता गेलो लगेच आलो. थांबा एक मिनिट, पंच काहीतरी सुचवत आहेत. नाही, पंच काय सुचवत आहेत आपण त्यावर लक्ष देऊया. या संपायात 3 रन का 3 आहेत ना दर्पण? येस 2 आहेत का? म्हणजे 2 बॉल 3 पाहिजेत का? प्रत्येक 2 मिनिट थांबा, आतमध्ये थांबा. हा विकी, चला 2 धावा असतील. 2 चेंडू 3ची गरज आहे. 3 बॉल 3, ओके सॉरी माफ करा, एक कमी करतोय आपण. 3 चेंडू 3ची गरज आहे. चला मॅच ऑन, कारण या ठिकाणी आमची
कमिटी सुद्धा या ठिकाणी प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष घालते. म्हणूनच इतक्या वर्षांपासून सातत्याने अंडरआर्म क्रिकेट या परिसरामध्ये प्रकाश झोतात काय येते, खेळाडूंना न्याय मिळणं हे खूप महत्त्वाचं आहे. जरी आपण मैदानाच्या बाहेर असलो, क्रिकेट समर्पणाचा खेळ आहे. 3 चेंडू 3 धावांची गरज. मॅच इज स्टील ऑन अँड वन कॅन विन दिस फायनल. ॲडव्हेंचर बॉईज प्रीमियर लीग सीझन 3. बॉलिंग मार्क संजय डॉट बॉलच्या शोधात. 3 चेंडू 3ची गरज. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहेत अनिकेत बोमटे. ऑन साईडला फ्लिक केले, क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगच्या बॉलवर विलास पाटील. बॉल कलेक्ट करत नाहीयेत. 2 धावा मिळतायत. 3रा धावासाठी प्रयत्न होता पण प्रयत्न थांबवला जातोय. स्कोर लेवल झालेला आहे आणि आता सेजल वॉरियर या संघाला विजयी होण्यापासून 1 धाव आता पूर्ण करायची आहे. आणि जर निर्वी चॅम्पियन्सला जिंकायचं आहे तर पुढचे 2 बॉल डॉट येणं आवश्यक आहे. दोन्ही संघांच्या माहितीसाठी जसं आपण कालपासून सूचित करतोय, कंपल्सरी चेस आहे, लक्षात घ्या. धावसंख्या झालेली आहे आता 41. 1 धावीची गरज आहे. बॉल शिल्लक असेल 2 चेंडू 1ची गरज. माघार घेऊन चालणार नाही, पुढे जायचंय मागे वळून चालणार नाही. आपण जिंकणार आहोत हीच धारणा प्रत्येकाने मनात ठेवायची आहे. अजूनपर्यंत शेवटचा बॉल डिलिव्हर झाला नाही, शेवटची धाव पूर्ण झाली नाही, त्याचमुळे अजूनही निकाल कुठल्या संघाच्या बाजूने जातोय या प्रश्नाचं उत्तर अजून प्रेक्षकांना आलं नाही आहे. 2 चेंडू 1 धावीची गरज. बॉलिंग मार्कवर संजय तया. स्ट्रायकिंग एंडला अनिकेत. ड्राईव्ह केलंय बॉलला आणि अशा पद्धतीनं ॲडव्हेंचर प्रीमियर लीग सीझन 3 विजेता हा चौकार खेचून ठरलेला आहे. सेजल वॉरियर्स अभिनंदन. Thank you.